किंवा शिक्षक वाचत नाही अशा बऱ्याच वेळा टीका केल्या जातात. ठीक आहे, त्याच्यात काही सत्य गोष्ट आहे काही नाही आहे काहींच्या बाबतीत. मग आम्ही विचार केला की या कारणाने जर शिक्षकांना वाचायला काही दिलं गेलं आणि त्यांना जर प्रेरित केलं गेलं की तुम्ही हे वाचा तर किती चांगलं होईल. आणि जेव्हा आम्ही 15-20-25 लोकं बसलो, आपल्या पूर्ण 3 जिल्ह्यातले 20-22 शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक एकत्र आलो आणि मागच्या 2 महिन्यापासून आम्ही हे आता आत्मविश्वास प्रेरणा अभियान भाग 2 आपण शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी घेतो. प्राथमिक गट 1 ते 4 गट, 5 ते 10 गट आणि 11-12 आणि ग्रॅज्युएशनचा गट शिकवणारा शिक्षक आणि प्राध्यापकांचा असा आपण तयार केला. आणि मग आपण विचार काय केला की शिक्षकांनी असं काय वाचलं पाहिजे की ज्याच्याने त्यांचाही विकास होईल आणि विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल आणि त्यांना विद्यार्थ्यांना घडवण्यात मदत होईल अशा प्रकारचा आपण एक अभ्यासक्रम तयार केला. आणि या अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रात कोणती पुस्तकं आहेत ती आपण निवडली. प्रत्येक गटाला 7-7 पुस्तकं आम्ही आता दिलेली आहेत. ती 7 पुस्तकं अशी आहेत की त्याच्याने करिअर म्हणजे काय, अभ्यास काय असतो, मुलांच्या समस्या, मुलांचं आकलन, मुलांच्या सामाजिक स्तरावर कशी डेव्हलपमेंट होईल ते, त्याच्यानंतर मुलांना भविष्याच्या प्रती काय द्यावं लागेल ते, मुलांचे संस्कार, या सगळ्यांचा एकूण सार या पुस्तकांमध्ये आहे. शिक्षकांना आणि प्राध्यापकांना अनंत अडचणी आहेत, विशेषतः शिक्षकांना अशासकीय कामं आहेत, त्याच्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची प्रेरणा मिळत नाही बऱ्याच वेळा कामाची. तिसरं, त्यांच्याकडून 15-15 लाख डोनेशन घेऊन त्यांना लावलं जातं. त्याच्यानंतर संस्थाचालकांची बऱ्याच ठिकाणी अडचण असते. अशा अनंत अडचणींमध्ये ते आणि मग ते म्हणतात की मग कसं काय काम करू आम्ही, एकदा एवढे दिल्यानंतर काय काम करू, असं होतं आणि असं आपल्यातही चर्चेलं जातं. पण आम्ही याच्यात अशा काही स्टोरी टाकल्या आहे जे तुम्ही वाचत होता, आता काटेमुंडरीची शाळा, की अतिशय प्रतिकूल परिस्थिती अशी सगळी असतानाही काही शिक्षक फार जबरदस्त काम करतात आणि यांची माहिती मात्र या लोकांना मिळत नाही. यांना एवढीच माहिती बऱ्याच वेळा मिळते की या शिक्षकाने किती जागा घेतल्या आणि किती प्रॉपर्टी केली, पण कोणत्या शिक्षकाने किती जबरदस्त काम करून दाखवलेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये अशा प्रेरणादायी स्टोरी त्यांच्यापर्यंत पोचत नाही. अशा काही स्टोरी याच्यामध्ये आपण दिलेल्या आहे. अशी पिछाट होत असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या 20 संस्था अशा आहेत की त्या 20 संस्थांनी त्यांचं वेगळेपण जपलं, पॅटर्न पूर्ण वेगळा दिला आणि एक उच्चतम प्रतीची शाळा त्यांनी प्रस्थापित करून दाखवली. अशा 20 शाळांची प्रेरणादायी गोष्ट सुद्धा आपण त्याच्यात दिली. तर अशा प्रकारे हा आपण सिलेबस तयार केला की ज्याच्याने त्याला प्रेरणाही मिळेल आणि आत्मविश्वास मिळेल की आजूबाजूला एवढा मोठा अंधार असताना सुद्धा आपण एक प्रकाशाचा किरण होऊ शकतो. मुलांनी दरवर्षी 7-7 पुस्तकांचा अभ्यास करून परीक्षा द्यावी, शिक्षकांनी का देऊ नये, काय अडचण काय, काहीच अडचण नाही. आणि त्याला मला खात्री आहे की अनेक शिक्षक याला उलट पाठिंबा देतील की नाही खरंच हे पाहिजे, आम्ही पण अपडेट होऊ. तर ही परीक्षेसाठी फक्त 50 रुपये आपल्याला नियोजन खर्च लागणार आहे. 30 सेंटरला 30 तालुक्यांना आपण ही परीक्षा घेणार 3 जिल्ह्यात आणि यांना आपण मग काय करणार, ही परीक्षा घेऊन पहिले जे 100 लोक येतील त्या 100 लोकांना आपण APJ अब्दुल कलाम सरांना भेटवणार, रघुनाथ माशेलकर सरांना, अनिल काकोडकर सरांना, विजय भटकर सरांना, विवेक सावंत सरांना, रेणुताई दांडेकरांना, रेणुताई गावस्करांना, असं सगळं त्यांना भेटवणार. त्यानंतर महाराष्ट्रातले 5 अतिशय चांगले शैक्षणिक प्रयोग सहलीसाठी त्यांना आपण घेऊ. त्यानंतर यांना डॉक्टर आमटे भेटणार, त्यानंतर डॉक्टर बंग भेटणार. या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळे इतके उत्साहित आहे की भारतात असं पहिल्यांदा काहीतरी घडतं आहे की एवढे 5-7 हजार शिक्षक काहीतरी गोष्टीला तयार होतील. मग या सगळ्यांना भेटी घेऊन अजून हा गट चांगला तयार होईल. नंतरचे जे आपले 500 शिक्षक असतील आलेले क्रमात परीक्षेतून, या 500 शिक्षकांना आपण अजून प्रेरणादायी पुस्तकच भेट म्हणून देणार. त्यानंतर या शिक्षकांना सगळ्यात महत्त्वाचा भाग आता या अभियानाचा, या शिक्षकांना आपण पहिले 600 जे असतील 5-7-8 हजारातले यांना आपण पुढचे 5 वर्षापर्यंत ट्रेनिंग देणार, वर्षातून 3-2 वेळा. 5 वर्षामध्ये 500-600 शिक्षकांचा असा जबरदस्त गट तयार होईल की तो शिक्षणाची पुढची जी बाज आपल्याला राखायची आहे ती कायम राखेल. आणि साहजिक या 600 मध्ये प्रत्येक गावातला संस्थेतला एक एक तरी बरोबर येईल आणि एका संस्थेत एक जरी इन्स्पायर्ड माणूस राहिला तर ती संस्था बदलायला आणि घडायला वेळ लागत नाही, असं मोठं विजन ठेवून आणि लॉंग टर्मचा हे ठेवून कार्यक्रम आपण हा ठेवलेला आहे.